चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. बावनकुळे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी मतदारसंघातून ही निवडणूक लढवतील अशी सूत्रांची माहिती आहे. आपले प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्या सोबत आहे. गजानन, काय अधिक माहिती? कीच कामठी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. याचं कारण असं की स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की त्यांनी कामठीतून विधानसभा निवडणूक लढावी आणि पक्षानं आदेश दिल्यास चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जी आहे ती लढण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. यापूर्वी बावनकुळे 3 वेळा कामठी विधानसभा मतदारसंघातून आमदार होते, परंतु 2019 त्यांची तिकीट जी आहे ती कापण्यात आली होती. परंतु पुन्हा एकदा बावनकुळे यांची कामठी विधानसभा मतदारसंघात घरवापसी होण्याची शक्यता आहे. प्रदेश पातळीवर कारण की विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, एक एक जागा भाजप आणि महायुतीसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे जे काही वरिष्ठ नेते आहेत ज्यांची निवडून येण्याची क्षमता जास्त आहे, त्यामुळे पक्षाच्या हायकमांडकडूनही तशाच सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहे. आणि त्यामुळे खात्रीलायक सूत्रांची अशी माहिती आहे की बावनकुळे पुन्हा एकदा कामठी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. कामठी हा भाजपचा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा गड मानला जातो. यापूर्वी 3 वेळा ते त्या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि त्यामुळे या आगामी सध्या तिथे भाजपचेच आमदार आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा हायकमांडकडे विचार केला जाऊ शकतो. त्यांची घरवापसी जी आहे, त्यामुळे इथून पुढच्या घडामोडींकडे असंच लक्ष असू द्या. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.